या बातमीचे प्रस्तुत करतायत SS Aquacare. आता एका फोनवर मिळणार वरुड मोर्शी तालुक्यात कुठे पण घरपोच आरोची सर्व्हिस. आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर दुरुस्ती करून मिळेल. मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा SS Aquacare. आमचा मोबाईल नंबर 72 19 25 62 11. शेंदूर जुनाघाट नगर परिषदला माझी वसुंधरा अभियान 2.0 अवॉर्ड्स प्राप्त. मुंबई येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेंदूर जुनाघाट नगर परिषदचा गौरव. मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांचं सर्वत्र होत आहे कौतुकच कौतुक. नगर परिषद शेंदूर जुनाघाटला मिळणार 1 कोटी रुपयांचे बक्षीस, मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांची माहिती. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत स्पर्धेत शेगाट नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली असल्यानं त्यांचे महाराष्ट्र शासनाने दखल घेत शेगाट नगर परिषदचा सन्मान केला आहे. पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या माझी वसुंधरा 2.0 2021-22 पर्यावरण स्पर्धेत महाराष्ट्र शासन विभाग यांच्याकडून विभाग स्तरावर नगर परिषद गटांमध्ये अमरावती विभागातून नगर परिषद शेंदूरजुनाघाटला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी रविवारी मुंबई येथील नरिमन पॉइंट भागातील टाटा थिएटर NCP मध्ये सकाळी 10 वाजताच्या दरम्यान हा सन्मान सोहळा पार पडलाय. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत चंद्रजनाघाट नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री इत्यादींच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झालाय. शेगाट नगर परिषदेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शेगाट नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांच्यासह आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर, शहर समन्वयक विक्रम खोडके उपस्थित होते. नगर परिषदेच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर या नगर परिषदला आता 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार अशी माहिती मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी देखील दिली आहे. मात्र नगर परिषद शेंदूर जुनाघाटला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याधिकारी रवींद्र पाटील व त्यांच्या सर्व चमूंचे सर्वत्र कौतुकच कौतुक केले जात आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.